नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त रविवारी इंडिया गेटवर त्यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. याच ठिकाणी नेताजींचा ग्रेनाईटचा पुतळा बसवण्यात येणार असून या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी नेताजींच्या नावाने आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्याच्या नायकाला ही आदरांजली असून नेताजींचा पुतळा आपल्याला राष्ट्रीय कर्तव्याची आठवण करून देईल असे सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दीपा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आज विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला ओवळे फाटा येथून सुरुवात होणार आहे. सिडकोच्या मुजोरी विरोधातील या आंदोलनात कोविडचा प्रोटोकॉल पाळून सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर अनेक दिवसांपासून बंद असलेली शाळा आणि महाविद्यालय आज पुन्हा सुरू होणार आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे वर्ग भरणार आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची थोडीही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास तो वर्ग बंद ठेवावा अशा सूचना शासनाच्या वतीने शिक्षण विभागाला करण्यात आल्या आहेत. पनवेलकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पनवेल महापालिका कटिबद्ध असून आजपासून कोरोनाबाधित रुग्णांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन मिळणार आहे. वेबएक्स ॲपच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय आणि राज्य कृती दलाच्या सदस्यांकडून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात डॉक्टर राहुल पंडित यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ऑनलाईन वेबिनारचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम महापालिका राबवणार असून यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकांच्या माध्यमातून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे. आता पाकिस्तानातून सुटलेले धुळीचे वादळ राज्यात धडकल्याने दृश्यमानता कमी झाल्याचे जाणवले. या वादळामुळे पुण्यासह मुंबईत धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद भारतीय सफर या संकेतस्थळावर झाली आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातही रविवारी सकाळपासून धुक्याप्रमाणे वातावरण झाले होते. तसेच हवेत गारठा पसरला असून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या आहेत. माथेरानच्या मिनी ट्रेनचे जनक आदमजी पीरभॉय यांचा वारसा अली अकबर पीरभॉय आणि कुटुंबियांचा वारसा हक्क दाखला न्यायालयाने फेटाळला आहे. अली अकबर यांनी आपल्या माथेरान मिनी ट्रेनचे निर्माते आदमजी पीरभॉय यांचे वारस असल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान अली अकबर हे पीरभॉय कुटुंबाचे वारस नसल्याचा निर्णय कोकण आयुक्तांनी दिल्याने माथेरानमध्ये अनेक भूखंडावर दावा करणारे अली अकबर यांच्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि राष्ट्रीय हितसंवर्धक मंडळ खोपोली यांच्या शाखेच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोहाणा समाज सभागृहात झालेल्या या शिबिरात 94 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख आनंद जोशी आणि लोहाणा समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश विठलानी यांच्या हस्ते उद्घाटन असून मुंबई समर्पण ब्लड बँकचे डॉक्टर विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. मंत्रालयासारख्या लांब अंतराच्या बस मार्गावरील प्रवाशांकरिता NMMT बसमध्ये लेटेस्ट रीड इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून चालते फिरते ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रवाशांसाठी मराठी इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल असा विश्वास नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे भटके विमुक्त सेल प्रदेश संयोजक
नरेंद्र पवार यांच्या सूचनेनुसार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्हा संपर्क दौरा सुरू करण्यात आला आहे. या दौऱ्यामध्ये विविध भागातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या दौऱ्याला रविवारी खोपोली येथून सुरुवात झाली असून कर्जत तालुक्यातही संघटन मजबूत करण्याचे काम या दौऱ्याच्या माध्यमातून करण्यात आले. राज्यातील संघर्षशील नेतृत्व ठरलेल्या प्राध्यापक एन डी पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा सर्वसामान्यांना परिचय व्हावा या उद्देशाने लेट्स रीड इंडिया यांच्या वतीने ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील एक संघर्षशील आणि विवेकी नेतृत्व या विषयावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. ही निबंध स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली आहे. स्पर्धकांनी 1,000 ते 2,500 शब्द मर्यादेचा निबंध लिहून लेट्स रीड एफ ॲट द रेट gmail.com या ईमेल आय डीवर 5 फेब्रुवारी 2022 पाठवायचा आहे. या स्पर्धेमधील प्रथम क्रमांकास 10,000 रुपये आणि सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. गेल्या 2 महिन्यापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कठीण परिस्थितीत भारतीय जनता पार्टी या कामगारांसाठी धावून आली असून महाड भाजपाच्या वतीने या कामगारांना धान्य उपलब्ध करून देण्यात आले. त्याअंतर्गत ओबीसी सेलचे अध्यक्ष अजित अवकीकर यांच्या माध्यमातून आणि जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुंडकर यांच्या हस्ते या धान्याचं वाटप करण्यात आलं.